गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मराठी व्लॉगर सोनल आणि दिवाळीची दिवाळी आता काही दिवसांवरच आलेली आहे, तर मी आजपासून साफसफाईला सुरुवात केलेली आहे. शनिवार रविवार मी याच्यासाठी निवडला कारण शनिवार रविवार यांना थोडासा वेळ भेटतो आणि सोहमचे ऑनलाईन लेक्चर नसतात, सुट्टी असती त्याला, त्याच्यामुळे रिलॅक्स असते मी. आता माझी घरातली सर्व कामं आवरून झालेली आहे, स्वयंपाक वगैरे, किचन ओटा क्लिनिंग. आणि आता मी माझा पहिल्यांदा रूम आवरून घेणार आहे. एक दिवस मी एकच रूम आवरणार आहे कारण एक खटी सर्व काढलं तर मग खूप लोड येतो आणि थकल्यासारखं होतं. मग मी आता सर्वात अगोदर ह्या रूममधला जो माळा आहे त्याच्यावरचं सामान सगळं खाली काढून माळा आतून झाडून पुसून वगैरे घेते आणि जे काही यूजचं सामान आहे ते ठेवणार आहे आणि जे एक्स्ट्रा काही सामान ठेवून दिलेलं होतं वरती ते जे वापरामध्ये नाही आहे ते लागणार नसेल तर मी बाहेर काढून ठेवणार आहे आणि मग भंगारवाल्याला वगैरे देऊन टाकेल. चला तर मग मी आता माळा साफ करायला सुरुवात करते. बघा, सर्व माळ्यावरचं सामान खाली काढलेलं आहे. आता माळा झाडून पुसून घेते आणि हे जे सामान आहे हे सर्व एक एक गोणी चेक करावी लागणार आहे कारण कशात काय ठेवलेलं आहे काय नाही हे मला काय आता आठवत नाही आहे. आणि जे यूजचं सामान आहे ते ठेवणार आहे, बाकीचं सामान टाकून देणार आहे कारण कंटिन्यू ते वरती ठेवून ठेवून खूप पसारा होतो आणि सर्व माळ्यामध्ये पॅक असल्यामुळे कळून येत नाही इतका सगळा पसारा आहे, पण जेव्हा खाली सामान काढल्यानंतर समजतं किती सारा पसारा आहे. आणि हे एक मिनी कूलर मी घेतलेलं होतं किचनमध्ये उन्हाळ्यामध्ये यूज करण्यासाठी. हे ऑनलाईन घेतलेलं होतं, हे विदाऊट पाण्याचंही चालतं आणि पाणी टाकूनही चालतं, पण हा घेतल्यानंतर जरा फॉल्टी पीस मला रिसीव झाला. याच्यात इकडे पाणी टाकायची जागा आहे, हे बघा इकडे, आणि याच्यात किती एक लिटर की काय पाणी असं मावतो, एक लिटर की अर्धा लिटर, पण याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी कुठनं लीक होतं हे काही समजलंच नाही. मी हे यांनी हे खोलून पण बघितलं होतं, रिपेअर पण केलं तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. आणि हे मी ऑनलाईन घेतलं होतं 2500 रुपयाला, पण ते 2500 रुपये माझे पाण्यातच गेले, याचा काही उपयोगही होत नाही. हे विदाऊट पाणी जरी चालू केलं तर याची पाहिजे तशी हवाच लागत नाही, म्हणजे असं त्याच्या. आता हे इतकं महागाचं आहे त्याच्यामुळे फेकूनही द्यायची इच्छा होत नाही, मग मी हे असंच माळ्यावर जपून ठेवलेलं आहे. चला तर मी आता माळ्याच्या मध्ये चढणार आहे आणि आतून साफसफाई करणार आहे. आता हा पुसायचा आहे अजून मला माळा. आता मी ओल्या कपड्याने सगळं पुसून घेत आहे. हे बघा, आम्हाला खूपशा गोष्टी सापडत आहे याच्यामध्ये आणि ही साडी मी खूप दिवसापासून शोधत होती, मला सापडत नव्हती कुठे ठेवलेली आहे कुठे ठेवलेली आहे, आणि आज साफसफाईमध्ये फायनली मला ही साडी सापडलेली आहे. आणि हे बघा, ह्या बॅगेमध्ये मी पूर्ण थंडीत यूज करण्याचे स्वेटर, शॉल, काही सोहमचे जॅकेट आणि ते ठेवलेले आहेत. हे मी ते चला तर मग मला साफसफाई करताना काही वस्तू सापडलेल्या आहे ज्या मी शोधत होते आणि मला आठवत नव्हत्या कुठे ठेवलेलं आहे. हे सगळे काचेचे प्रोडक्ट सापडलेले आहे, हे बघा अशा काचेच्या वाट्या आहेत. याच्या मला ह्या काचेच्या वाट्या एका ठिकाणी गिफ्ट म्हणून भेटलेल्या आहे मागच्या दिवाळीला.
आणि मी ह्यावरती ठेवलेल्या होत्या, कारण सोहम लहान आहे मग तो खेळायला घेतो, फुटल्यानंतर लागायची वगैरे भीती वाटते, तर मला आठवत नव्हतं मी हे कुठे ठेवलेले आहे, पण मग मला आता सापडलं आहे. आणि याच्यातही काचेच्याच वाट्या आहेत मोठ्या. याच्यातही तशाच वाट्या आहे, हे बघा अशा. आणि याच्यात असे काचेचे ग्लास आहे. मी कोजागिरीला काचेचे ग्लास शोधत होती, कुठे ठेवलेले कुठे ठेवलेले, ते इथे सापडले मला फायनली. काही असे आहेत. आणि हे बघा, हा पूर्ण एक सेट आहे, याच्यामध्ये असा आहे एक थर्मस टाईप आणि हे ग्लास आहे. इतक्या सर्व काचेच्या वस्तू मला सापडलेल्या आहे साफसफाईमध्ये. चला तर मग माझं हे सगळं साफसफाई करून झालेलं आहे. आता मी हे सर्व माळ्यावर ठेवून देते, म्हणजे माझा माळा पूर्ण क्लीन होईल. आणि मग बाकीची जी काही साफसफाई आहे, रूमचं झटकणं आहे, त्याच्यानंतर अजून कॉट साफ करायचं आहे, फॅन आहे, खिडकी आहे, हे सगळं करून घेते. हे बघा, लावलेली आहे, ठेवलेलं आहे मी सगळं सामान असं व्यवस्थित लाईनमध्ये. आता खाली उतरते. हे काही जुने पडदे आहेत जे आता काही वापरात येत नाही आहे, त्याच्यामुळे मग मी हे आता टाकून देणार आहे. झालेला आहे माझा रूम पूर्ण क्लीन करून, आणि पूर्ण डीप क्लीन केलेला आहे मी, बघू शकता तुम्ही. पूर्ण बेसिंग जवळच्या स्टाईल वगैरे सगळ्या वॉश करून झालेल्या आहे. खालची फरची पूर्ण वॉश केली आहे पाणी टाकून. एकूण एक गोष्ट धुवून पुसून काढलेली आहे स्वच्छ. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि साईडला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.